आज मी स्टफ हलव्याची रेसिपी दाखवते तुम्हाला. त्या हलव्यासाठी मी घेतले जवळजवळ 1 ते 1.25 किलो हा हलवा आहे. स्वच्छ साफ करून घेतला आहे, घेल्स वगैरे सगळं साफ करून घेतलं आहे. आणि ह्याला असं एक पॉकेट करून घेतलं आहे, पूर्णपणे पॉकेट करून घेतलेलं आहे. आणि एका साईडला असे चिरा मारून घेतलेले आहेत. ह्या दुसऱ्या साईडला जिथून आपण कापले तिथे आपण चिरा मारलेल्या नाही आहेत, कारण मग इथून सगळा मसाला बाहेर पडेल. तर सगळ्यात पहिलं आपण काय करायचं, हा स्वच्छ मासा धुवून घ्यायचा, साफ करून घ्यायचा. 2 मॅरिनेशन आणि स्टफसाठी 1 मसाला तयार करतो आहे. तर फर्स्ट मॅरिनेशन आपण करूया, म्हणजे हलव्याला लिंबू आणि मीठ लावून ते मॅरिनेट करून जवळजवळ 1/2 तास ठेवायचं आहे. 2 लिंबाचा रस घेतला आहे आणि मीठ. तर सगळ्यात पहिले मी थोडंसं 1/2 चमचा मीठ त्याला लावते. 1/2 चमचाच आपल्याला लावायचं आहे, जास्त काही लावायचं नाही आहे. आतून बाहेरून पूर्णपणे आणि ह्या पॉकेटमध्ये सुद्धा. आता जो लिंबाचा रस घेतलाय तो सुद्धा लिंबाचा रस पूर्णपणे ह्याला लावून घ्यायचा आहे. थोडा लिंबाचा रस बाकी आहे, तो नंतर दुसऱ्या मसाल्यामध्ये आपण वापरूया. आता मॅरिनेशनसाठी ठेवूया, तोपर्यंत दुसरा मसाला तयार करूया आपण. दुसऱ्या मॅरिनेशनसाठी मी घेतली मुठभर कोथिंबीर, 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा. हे सगळं साहित्य मी मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहे. बारीक मसाला असा बारीक वाटून झाला आहे. आता हा मसाला आपण मॅरिनेट केलेला हलव्याला लावून घेऊया. मसाला ह्या चिरांमध्ये पण भरून घ्यायचा आहे आपल्याला. एक्स्ट्रा राहिलेला तर हे लिंबाचं पाणी ते पहिलं काढून घेते. एक्स्ट्रा जे पाणी होतं ते मी काढून ठेवले बाजूला. आता हा सगळा मसाला, हिरवा मसाला आहे, तो मी चिरांमध्ये पूर्ण ह्याच्यात भरून घेते. आज सुद्धा मसाला लावून घ्यायचा आहे. मसाला चांगला लावून झालाय. हे आता आपण 10 मिनिटांसाठी असंच ठेवूया आणि दुसरे मसाले तयार करूया. तोपर्यंत हलव्याला लावण्यासाठी आपण सुक्या मसाल्यांचा वापर करणार आहे. ते मसाले तुम्हाला दाखवते. इथे मी 1/2 चमचा मीठ घेतले. पुन्हा आपल्याला थोड्या थोड्या बॅचमध्ये आपल्याला मिठाची गरज लागते, म्हणून 1/2 चमचा मीठ घेतले. 2 ते 2.5 चमचे मी मालवणी मसाला घेतलाय, जो मिक्स मसाला असतो तो. हा चाट मसाला घेतलाय मी 1 चमचा पूर्ण. 1/2 चमचा मी धन्याची पावडर घेतली आहे. 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला. हे सगळे मसाले आपण एका बोलमध्ये जमा करूया. हे मसाले मिक्स केले. आता एकदम चटपटीत बनवायचे आपल्याला, चटपटीत आणि तिखट. आता ह्यात मी टाकते राहिलेला लिंबाचा रस. जास्त पातळ करायचा नाही. हा मसाला आपल्याला मच्छीला लावायचा आहे, माशाला. थोडं अजून नावाला पाणी टाकूया जेणेकरून तो मसाला मिक्स होईल व्यवस्थित. 2 चमचे पाणी घातले, मिक्स करून घेऊया. हे काम सगळं हातानेच चांगलं होतं, मग हाताचाच वापर सहसा करावा. मसाला रेडी झालाय. आता हा मसाला पुन्हा आपण हलव्याला लावून घेऊया. मग अशी आपण हिरवा मसाला लावला त्या पद्धतीनेच आपण हा लाल मसाला लावून घेऊया. कट्स थोडे खोलवरच मारावेत. हा बघा पूर्ण मसाला लावून झालेला आहे. आतून बाहेरून पॉकेटमध्ये सगळीकडे आपण मसाला लावला आहे. आता स्टफ करायसाठी आपण मसाला तयार करूया. तोपर्यंत ही फिश अशीच बाजूला ठेवूया. स्टफिंगसाठी मी 1/4 वाटी ओलं खोबरं घेतलं, म्हणजे 1 नारळाचा 1/4 भाग. आणि आपण हा जो हिरवा मसाला केला होता ह्या हिरव्या मसाल्यातच मी खोबरं टाकून ते वाटून घेणार आहे. त्यात मी जास्त पाणी टाकणार नाही आहे. बारीक होईपर्यंत जेवढं वाटता येईल तेवढं मी पाणी टाकून वाटून घेते. आता मसाला वाटून झाला आहे. आता आपण हा मसाला एका पॅनमध्ये नाही तर तव्यामध्ये परतून घेऊया, जेणेकरून ह्याचा कच्चा वास त्या माशामध्ये राहणार नाही. गॅस चालू करून त्यावरती मी कढई ठेवली, गॅस मंदच ठेवला आहे. थोडंसं 1/2 चमचावर तेल टाकले, कढई तापली. आता त्याच्यात हा वाटलेला हिरवा मसाला टाकूया. गॅस मीडियमवरती केला आहे आता मी.
आणि हा जो लाल मसाला आहे त्यातला मसाला पण टाकूया. मसाला चांगला परतून सुका करून घेऊया आपण. ह्यात आता पुन्हा आपल्याला दुसरे मसाले टाकायची गरज नाही आहे. फक्त हे मसाला थोडासा थंड झाला म्हणजे थंड झाला पूर्ण तर आपण त्यात थोडी मुठभर कोथिंबीर कापून बारीक चिरून ह्यात मसाल्यामध्ये मिसळून माशामध्ये स्टफ करूया. जास्त तेल टाकायचं नाही, अर्धा चमचा तेल बाद झाले. नंतर आपण तळताना पुन्हा तेलाचा वापर करणारच आहोत. मसाला चांगला 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायचा आहे आपल्याला. मसाल्याचं पाणी सुकले आणि कच्चा वास सुद्धा निघून गेला. गॅस बंद करायचा, असाच मसाला सोडून द्यायचा आणि थंड होऊन द्यायचा आपल्याला. मसाला थंड झालाय, ह्यात आपण मुठभर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आता हा जो मिक्स केलेला मसाला आहे हा आपण ह्याच्या पोटामध्ये आता स्टफ करून घ्या. जे पॉकेट आपण बनवून आहे त्यामध्ये स्टफ करून घ्या पूर्णच्या पूर्ण. मसाला स्टफ करून झालाय, आता हे आपण बांधून घेऊया दोऱ्याने. मासा काय पळून जाणार नाहीये पण त्यातला मसाला पळून जाईल म्हणून आपण बांधणार आहोत. जेवण बनवण्याची एकच खासियत की तुम्हाला मसाले कसेही घाला कितीही घाला तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कुठलीही वस्तू त्यामध्ये वापरली तिखट गोड हे सगळं आपल्या आवडीनुसार टाकलं ना की वस्तू व्यवस्थित आपल्याला हवी तशी तयार होते. ह्याच्यामध्ये कसं प्रमाण असं काही नसतं. एकदा बांधलं अजून एकदा बांधली आहे ह्या साईडने म्हणजे मसाला जरा पण निघणार नाही. एका ताटात मी तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाच्या पिठामध्ये मी आता हलवा घोळवते. हलव्याला तांदळाचं पीठ लावून घ्यायचंय. खूप मोठा असल्यामुळे ताटात सुद्धा बसत नाहीये. पूर्ण पीठ लावून घ्यायचंय. त्याला पीठ लावल्याने काय होईल की आपला मासा आहे हा तव्याला जरा सुद्धा चिकटणार नाहीये. आणि पीठ लावलं तरी ह्याच्या चवीमध्ये काही फरक पडणार नाही. आणि तळायच्या अगोदर असा थापून मासा डस्ट करून घ्यायचा आहे आणि तो तळायला घ्यायचा आहे. गॅसवरती पॅन तापत ठेवलाय. अलगद हाताने तेलामध्ये सोडायचं. गॅस मिडियमवर ठेवलाय. कमीत कमी 6 ते 7 मिनिटं तरी एक साईडला आपल्याला तळायचं आहे. नंतर तो पलटी करायचा आहे आणि परत 6 ते 7 मिनिटं आपल्याला तळून घ्यायचं आहे. सहा ते सात मिनटं झाली होती. मासा उलटलाय मी आता. माशाला कुठे कुठे तेल मिळालं नाही आहे तिथे आपण हे गरम तेल असं टाकणार आहोत. मासा तयार आहे. गॅस बंद करूया आपण.